नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण जीकेचे 15 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, जे येणाऱ्या तलाठी भरतीला अत्यंत उपयोगी आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीला समांतररित्या पसरलेला पर्वत कोणता? पर्याय आहेत सातपुरा, आरवली, निलगिरी आणि सह्याद्री. महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीला समांतररित्या सह्याद्री पर्वत पसरला असून तो महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय आहेत नर्मदा, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून तिचा उगम नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे. तसेच हिला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जातात. ही पुढे आंध्र प्रदेशातून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या नावा उल्लेख कराल? पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा नाईक, मारुती कन्नवाड व वसंतदादा पाटील. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव कृष्णकाठ असून त्यांचे समाधीस्थळ प्रीतिसंगम या नावाने ओळखण्यात येते. प्रश्न क्रमांक 4. रस्त्यावर राहणाऱ्या गरीब, निराधार, मनोरुग्णावर उपचार करणारे, सेवाभावी काम करणाऱ्या कोणत्या व्यक्तीला 2018 सालचा रॅमेन मॅक्सेस पुरस्काराने गौरवण्यात आले? पर्याय आहेत सोनम वांचुंग, डॉक्टर भारत वाटवानी, डॉक्टर मनमोहन सिंग शर्मा, डॉक्टर के सिवन. रस्त्यावर राहणाऱ्या गरीब, निराधार, मनोरुग्णावर उपचार करणारे, सेवाभावी काम करणाऱ्या डॉक्टर भारत वटवानी यांना 2018 सालचा रॅमन मॅक्सेस पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रश्न क्रमांक 5. संत ज्ञानेश्वराचे समाधीस्थान कुठे आहे? आळंदी, नेवासे, आपेगाव आणि पैठण. आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वराचे समाधीस्थान आहे. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 कोणत्या शहरादरम्यान आहे? पर्याय आहेत मुंबई चेन्नई, मुंबई दिल्ली, मुंबई पुणे आणि मुंबई आग्रा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 हा मुंबई दिल्ली दरम्यान आहे. हा महामार्ग सुवर्ण चतुर्कोनाशी संबंधित आहे. सुवर्ण चतुर्कोनानुसार दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई चार पदरी आणि सहा पदरी महामार्गाने जोडले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 7. कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय आहेत भीमा नदी, गोदावरी नदी, कृष्णा नदी आणि वैनगंगा नदी. कोयना ही कृष्णा नदीची उपनदी असून तिला महाराष्ट्राची भागरेषा म्हणून ओळखण्यात येते. प्रश्न क्रमांक 8. परळी वैद्यनाथ औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत उस्मानाबाद, परभणी, लातूर आणि बीड. बीड या जिल्ह्यात परळी वैद्यनाथ औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कुठे आहे? पर्याय आहेत तारापूर, पनवेल, नावासेवा आणि तुर्बे. महाराष्ट्रात खनिज तेल शुद्धीकरण केंद्र तुर्बे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील चादरी निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? पर्याय आहेत सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर आणि पुणे. महाराष्ट्रातील सोलापूर हे शहर चादर निर्मितीसाठी विशेष प्रसिद्ध असून सोलापुरी चादर ही महाराष्ट्रात तसेच भारतात विशेष प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, दामोदर चापेकर, वासुदेव बळवंतराव फडके किंवा शहीद भगतसिंग. वासुदेव बळवंतराव फडके यांना आद्य क्रांतिकारक या नावाने संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 12. हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेतृत्व कोणी केले होते? पर्याय आहेत स्वामी विवेकानंद, स्वामी रामानंद तीर्थ, स्वामी शरदानंद किंवा राम मनोहर लोहिया. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व केले होते. तसेच हैदराबाद संस्थानला भारतात विलीन करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो चालवले. प्रश्न क्रमांक 14. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत पंडित नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगरच्या तुरुंगामध्ये असताना डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 14. लोकमान्य टिळक हे
खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? पर्याय आहेत मवाळ मतवादी, जहाल मतवादी, माओवादी किंवा साम्यवादी. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी प्रकारचे नेते होते. प्रश्न क्रमांक 15. रेशीम उत्पादनात भारतात खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? पर्याय आहेत महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गुजरात. रेशीम उत्पादनात भारतात कर्नाटक राज्य हे अग्रेसर आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.